हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम स्टडी मित्रांनो या व्हिडिओपासून आपण अकरावी इतिहासाची म्हणजे जे जुनं पुस्तक होतं त्याची सिरीज स्टार्ट करतो आहे भरपूर मुलांना प्रॉब्लेम येतो की त्यांना जुनं पुस्तक आता भेटत नाही जे की कंबाईनच्या एक्झामच्या दृष्टीने आणि राज्यसेवा मेन्सच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे परंतु काळजी करू नका या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला जुन्या पुस्तकाचाच इतिहास कव्हर केलेला आढळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर टू कव्हर करतो आहे ज्याचं नाव आहे एकोणीसाव्या शतकामधील प्रबोधन चॅप्टर वनमध्ये आपल्याला बेसिकली प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास आणि मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास याबद्दल माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आपण तो थोडा होल्डवर ठेवला तो नंतर आणू आपण परंतु आता एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट कोणता आहे तर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास तर तो आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू हा चॅप्टर दोन पार्टमध्ये येईल हा आपला पहिला पार्ट आहे तर आता आपण लेक्चरला सुरुवात करू तर आता एकोणीसाव्या शतकामधील प्रबोधन नावातच आहे बघा एकोणिसावं शतक आता इथे पण मुलांना प्रॉब्लेम येतो एकोणीसावं शतक म्हणजे कोणता काळ इमेजिन करायचा अठरावं शतक म्हणजे कोणता काळ इमेजिन करायचा हे बघा जेव्हा आपण एकोणीस दिले ना अठराशेपासून घ्यायचं अठरावं शतक दिलंय सतराशेपासून घ्यायचं म्हणजेच काय आता एकोणीसावं शतक दिलंय ना तर अठरा शून्य शून्य म्हणजे अठराशे इथपासून तर अठराशे नव्याण्णव इथपर्यंतचा काळ विसावं शतक दिलेलं असेल तर काय घ्यायचं एकोणीस एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव हा हे शंभर वर्ष तर एकोणीसाव्या शतकामधील प्रबोधन आपल्याला पाहिजे प्रबोधन म्हणजे काय तर प्रबोधन म्हणजे हे बघा जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाहीये जुन्या विचारांच्या जागी नवीन विचारांची पेरणी हा सिम्पल त्याचा अर्थ आपण काढायचा आणि पुढं जायचं हे प्रबोधन म्हणजे काय यावर आपल्याला एक्झामला प्रश्न विचारला जाणार नाही आहे आणि हे कुठंच विचारलं जात नाही एक जनरल नॉलेजसाठी आपल्याला माहीत असावं एक बेसिक त्याचा अर्थ काय होतो प्रबोधन म्हणजे काय जे जुने आपले विचार आहेत जे जुनं आपलं वर्तन आहे त्याच्यामध्ये आता दिवसेंदिवस जसा काळ पुढं जाईल तसे त्याच्यात दोष येत जातात कारण काळ बदलत असतो तर ते दोष साईडला करायचे म्हणजेच काय त्या जागी नवीन विचार आता आणायचे नवीन वर्तणूक त्याच्यातून आपली घडली पाहिजे म्हणजेच काय प्रबोधन जुन्यापासून नव्यांचं स्थित्यंतर म्हणजे प्रबोधन ठीक आहे आता एकोणीसाव्या शतकामध्ये महाराष्ट्र कसा होता म्हणजेच भारत कसा होता तर तेव्हा आपल्याला माहितीच आहे की शिक्षणाची सगळ्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो म्हणजे शिक्षणाचाच होता की सगळ्यांना शिक्षण अवेलेबल नव्हतं स्त्रियांना तर अजिबातच नव्हतं आणि स्पेसिफिक काहीतरी जातींनाच शिक्षण अवेलेबल होतं काही जातींना नव्हतं तर याच्यामुळं काय झालं होतं की समाजाची प्रगती होतच नव्हती समाजाची प्रगती पूर्णपणे खुंटलेली होती यासोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये अनिष्ट चालीरीती होत्या कर्मकांड अंधश्रद्धा यांनी स्तोम माजवलेलं होतं किंवा याच्यासोबतच सतीची प्रथा त्याच्यानंतर बालविवाह हो, विधवा पुनर्विवालाबंदी केशवपन यासारख्या काही अनिष्ट चालीरिती होत्या आता चा याच्यातून बाहेर पडणं गरजेचं होतं कारण याशिवाय आपला विकास तर होणार नव्हता जग बदलत होतं नवीन नवीन विचार आता जगामध्ये रुजत होते याच वेळेस होतं काय तर इंग्रजांचं शासन येतं महाराष्ट्रावर आता ते भारतात तर आधीच आलेले होते परंतु त्यांनी राज्यकारभार करायला सुरुवात कधी केली तर एकोणीसव्या शतकापासून त्यांनी स्टार्ट केलं आता महाराष्ट्रावर त्यांचं राज्य आलं तर यांनी इंग्रजांनी पण पाहिलं की इथले लोक एकदम माग असलेले आहेत तर त्यांनी काही सुधारणा इथे घडवायला चालू केल्या काही कायदे वगैरे केले दळणवळणाच्या सुविधा निर्माण केल्या शिक्षणामध्ये प्रगती केली किंवा शिक्षणामध्ये सगळ्यांना सांगितलं की आता सर्व समाने स्त्रिया पण शिक्षण घेऊ शकतात किंवा सर्व जाती धर्मातील लोकांना आता शिक्षणाची गरज आहे आता हे ते काबर करत होते याच्यात त्यांचाच फायदा होता परंतु इनडायरेक्टली याच्यातून आपला पण विकास होत गेला आता आपले इथले जे नवशिक्षित तरुण आहेत ज्यांनी ज्यांनी पाश्चात्य शिक्षण घेतलं किंवा ज्यांनी प्रगत शिक्षण आता आधुनिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली यांना आहे ना इतिहास समजायला लागला यांना जग समजायला लागलं यांना सायन्स काय विज्ञान काय हे समजायला लागलं यांनी काय केलं तर युरोपमध्ये जे प्रबोधन घडलं होतं त्याचा अभ्यास केला त्याच्यातून यांना काय कळलं तर स्वातंत्र्य समता बंधुता हे नेमकं काय याची ओळख त्यांना झाली याच्यातून त्यांच्या काय लक्षात आलं जी आपली भारतीय संस्कृती किंवा भारतीय जो धर्म आहे हा खरंच महान आहे परंतु आहे ना काही अंधश्रद्धा कर्मकांड यांची कीड लागलेली ह्या गोष्टी जर साईडला झाल्या किंवा ज्या अनिष्ट चालीरती ज्या चालत आलेल्या आहेत या जर आपण साईडला करू शकलो तर आपला धर्म एवढा महान आहे की त्याच्यातूनच आपला विकास होऊन जाणार आहे तर हे जे नवशिक्षित तरुण मंडळी होती यांनी इथून पुढे समाज सुधारणा धर्म सुधारणा हे कार्य हाती घेतलं आता प्रबोधन म्हणजे काय हा पूर्णपणे हे जे शतक हे ट्रान्झिशनचं शतक होतं म्हणजे जुन्या विचारांपासून आपल्याला आता नवीन विचारांकडे जायचं आहे याच्या आधी स्त्रियांना कधी शिक्षण भेटत नव्हतं आणि अचानक आता स्त्रियांचं शिक्षण चालू होणार आहे तर तुम्ही विचार करा की याला किती जास्त विरोध त्यावेळेस झाला असेल परंतु आपले जे समाजसुधारके यांनी हा सर्व विरोध सहन करून ह्या ह्या कार्याचा प्रारंभ केला होता आणि हे कार्य तडीच पण नेलं होतं आता ही जी प्रबोधन चळवळ महाराष्ट्रात झाली याचे काही कारणे आपल्याला सांगता येतील जसं की पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आता पाश्चात्य म्हणजे कोण इंग्रज फ्रेंच वगैरे हे लोक यांनी काय केलं आपल्या इथे दळणवळणाची वगैरे सुविधा निर्माण केली त्याच्यामुळे काय झालं आता लोक एका गावावरून दुसऱ्या गावाला जायला लागले म्हणजे आधी पण जात होते परंतु आता त्याच्यामध्ये स्पीड आलं त्याच्यामुळे त्यांना कळलं की अरे अख्ख्या भारतामध्ये किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखेच लोक आहे सगळीकडे संस्कृती तर समानच आहे तर आपण एकत्र यायला पाहिजे हा त्याच्यातमध्ये एक महत्त्वाचा विचार आला त्याच्यानंतर इंग्रजांनी काय केलं तर, तर शिक्षणामध्ये सम समानता आणली त्याच्यामुळे समाजातील आता सर्व क्षेत्रातील लोकांना शिक्षण भेटायला लागलं त्याच्यामुळे त्यांना आता कळायला लागलं की वैज्ञानिक दृष्टिकोन काय असतो किंवा धर्माचा हा चांगला उपयोग कसा के, केला पाहिजे किंवा आपल्या धर्मात रियलमध्ये काय सांगितलंय आणि आतापर्यंत आपण काय करत होतो का हे त्यांना कळायला लागलं याच्यानंतर ख्रिस्ती मिशनरींचे कार्य आता हे जे ख्रिस्ती मिशनरी होते ना का हे काय करायचे तर आपल्याला म्हणजे जे हिंदू असतील आपले इथले मुस्लिम असतील यांना काय करणार ते आपल्यातल्या चुका दाखवून देणार बघा तुमच्या धर्मात काय सांगितलंय सती म्हणजे तुमच्या इथं जिवंत बायका जाळून देतात हे किती घाण आहे तुमचा धर्म वाईट आहे असं तसं ते आपल्याला सांगणार आता ते हे आपल्याला सांगायचे याच्या मागे त्यांचा हेतू काय होता की त्यांना आपल्याला ख्रिश्चनमध्ये कन्वर्ट करायचं होतं हा त्यांचा हेतू होता पण इथं झालं उलटच ख्रिश्चनमध्ये तर खूप कमी जण कन्वर्ट झाली परंतु आपल्या धर्मातल्या चुका आपल्याला कळल्या ना तर आपण आपला धर्म सुधारायला निघालो हा त्याच्यामध्ये आपला इनडायरेक्टली खूप मोठा फायदा होऊन गेला याच्यासोबतच धर्म आणि विचार प्रसाधनाची साधने पण त्या काळी येऊन गेली म्हणजे काय त्या काळी यंत्राचा वगैरे शोध लागलेला होता पुस्तकं वगैरे छापली जात होती तर हे जे ख्रिस्ती मिशनरी होते किंवा जे फॉरेनवरून आलेले जे शिक्षक लोक वगैरे होते यांनी काय केलं तर त्यांच्या इकडचे धर्म आहेत ते आपल्या इथे ट्रान्सलेट करायला सुरुवात केली म्हणजे त्यांचा जो बायबल असेल किंवा काही वै विज्ञानाची पुस्तकं असतील तर ते आपल्या इथे ट्रान्सलेट करायला सुरुवात केली तर ते पुस्तक वाचून पण आपल्या इथल्या लोकांमध्ये फरक पडायला लागला त्यांच्या विचारांमध्ये फरक पडायला लागला ज्याचा आपल्या इथल्या प्रबोधन चळवळीलाच फायदा झाला आता आपण समाजसुधारकांना सुरुवात करू पहिले समाजसुधारक आपल्याला पाहिजेत ते म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ यांचंच अजून एक नाव आहे ते म्हणजे काय तर नाना शंकर शेठ असं पण त्यांचं नाव आहे जेव्हा पण तुम्ही यांचं नाव ऐकताल ना एक, एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच पाहिजे किंवा एक गोष्ट लगेच तुम्हाला आठवली पाहिजे काय तर मुंबईचे शिल्पकार आता मुंबई शिल्पकार यांना म्हणतात याचा अर्थ काय हे कुठे राहत होते मुंबईतच राहत होते यांचा जन्म एका सदन कुटुंबात झालेला होता म्हणजे हे यांची फॅमिली श्रीमंत होती यांनी यांच्या श्रीमंतीचा उपयोग कशासाठी केला तर समाज सुधारणेसाठी आणि जनकल्याणाच्या विविध योजना राबवण्यासाठी यांच्या श्रीमंतीचा उपयोग केला यांचा जन्म कधी झाला तर अठराशे तीन रोजी झाला डेट लक्षात राहू द्या दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी नाना शंकर शेठ यांचा जन्म झाला आता जेव्हा पण आपण नाना शंकर शेठ हे नाव ऐकू किंवा जगन्नाथ शंकर शेठ अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची की यांनी शिक्षणासाठी खूप जास्त कार्य केलेलं आहे शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे यांनी ओळखलेलं होतं त्याच्यामुळे यांनी काय केलं तर एल्फिस्टन यांच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली कोणती स्थापना केली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी याची स्थापना कोणी केली तर जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली कोणासोबत तर एल्फिस्टन यांच्यासोबत मिळून आणि या सोसायटीने मुंबई आणि मुंबईच्या बाहेर अनेक शाळा पण सुरू केल्या याच्यानंतर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत केली आपण पाहिलंच की ते सदन कुटुंबातील होते त्याच्यामुळे ते खूप ठिकाणी दानधर्म पण करत होते ते दानशूर व्यक्तिमत्व होतं त्यांचं तर त्यांनी या सो या संस्थेच्या स्थापनेसाठी पण आर्थिक मदत केली होती त्याच्यानंतर स्त्रियांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपल्या राहत्या घरीच स्त्रियांसाठी शाळा सुरू केली होती त्याच्यानंतर त्यांनी पुढे जाऊन एल्फिस्टन कॉलेज पण सुरू केलं सरकारने त्या काळात काय केलं होतं तर मुंबई जो इलाका आहे मुंबई प्रदेश जो आहे त्या प्रदेशाच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली होती तर त्याचं ऑनररी सदस्य हे कोणाला दिलं तर नानांना बहाल करण्यात आलं त्याचंच रूपांतर जाऊन कशात झालं तर, तर शिक्षण खात्यात झालं त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत पण नानांचा महत्वाचा किंवा मोलाचा सहभाग होता आता आपण पाहतोय की बऱ्याच शिक्षणाच्या क्षेत्रातच यांचं कार्य चाललेलं आहे आता याच्यानंतर अजून एक संस्था यांनी स्थापन केली कोणासोबत तर दादाभाई नवरोजी यांच्यासोबत मिळून तर ती कशासाठी केली होती तर जनतेची दुःखे सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी कशाची स्थापना केली बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही कोणासोबत एल्फिस्टन आता बॉम्बे असोसिएशन ही कोणासोबत सोबत तर दादाभाई नवरोजी यांच्यासोबत पहिली संस्था जी होती ती कशासाठी तर शिक्षणासाठी ही जी ही कशासाठी तर जनतेची दुःखे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी नीट लक्षात राहू द्या नानांविषयी आचार्य अत्रे म्हणतात की नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते कोण म्हणते आचार्य अत्रे काय म्हणतात नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते त्यांना मु मुंबईचे शिल्पकार असं म्हटलं जातं हे पण आपण पाहिलेलं आहे एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी नाना शेठ यांचा मृत्यू झाला आता पुढचे समाजसुधारक पाहिजे आपल्याला ते म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर जेव्हा पण तुम्ही हे नाव ऐकताल ना एक गोष्ट लगेच तुम्हाला क्लिक झाली पाहिजे की पत्रकार का कारण यांनी महाराष्ट्रातलं पहिलं वृत्तपत्र स्थापन केलं होतं ज्याचं नाव काय होतं दर्पण कधी अठराशे बत्तीसमध्ये कोणता वृत्तपत्र दर्पण कधी अठराशे बत्तीसमध्ये आता यांचा जन्म कधी आहे सहा जानेवारी अठराशे बारा सा... रोजी यांचा जन्म झाला आणि त्याच दिवशी म्हणजे शहा सहा जानेवारी रोजीच यांनी दर्पणची स्थापना केली होती किंवा दर्पणची सुरुवात केली होती त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात राहू द्या अतिशय महत्त्वाचे समाजसुधारक आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर जन्म कधी अठराशे बारा आणि मृत्यू कधी झाला अठराशे शेहेचाळीस म्हणजे काय जेमतेम चौतीस वर्षाचं आयुष्य यांना लाभले परंतु एवढ्या कमी आयुष्यात सुद्धा यांनी फार मोलाची कामगिरी बजावलेली आहे जन्म कुठे झाला त्यांचा तर राजापूर तालुक्यातील पोंबुर्ले हे ठिकाण आज कुठे तर सिंधुदुर्गमध्ये त्यांनी संस्कृत इंग्रजी गुजराती बंगाली फारसी आदी भाषा आत्मसात केलेल्या होत्या इतर विषयातही त्यांनी प्रावीण्य मिळवलेले होते त्यांचं शिक्षण जेव्हा पूर्ण झालं त्याच्यानंतर ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी या पदावर रुजू झाले ही संस्था कोणी स्थापन केली नाना शंकर शेठ कोणासोबत एल्फिस्टन यांच्यासोबत यानंतर सरकारच्या वतीने ते अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक पण झालेले आहेत लक्षात राहू द्या असे पॉईंट आपल्याला एक्झाममध्ये डायरेक्ट विचारले जातात त्याच्यानंतर ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर झाले अगेन या संस्थेची स्थापना कोणी केली होती या कॉलेजची तर नाना शंकर शेठ यांनी केली होती त्याच्यानंतर त्यांनी शिक्षकांच्या अध्यापक वर्गाचे संचालक म्हणून पण काम केलेलं आहे आणि अजून एक पॉईंट जो एक्झामला विचारू शकतात तो म्हणजे मुंबई इलाक्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली यासोबतच आचार्यांनी इतिहास संशोधन शिलालेख वाचन ताम्रपटांचा शोध यामध्ये ज्ञान संपादन केले त्याच्यानंतर इतिहास भूगोल व्याकरण गणित छंदशास्त्र नीतीशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत आचार्यांनी शून्यलब्धी हिंदुस्तानचा इतिहास हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास सारसंग्रह इंग्लंडचा इतिहास यासारखे ग्रंथ लिहिले याशिवाय ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन सुद्धा आचार्यांनी केलेलं आहे आपण पहिला पॉईंट पाहिला होता की दर्पण हे वृत्तपत्र यांनी सुरुवात केली या वृत्तपत्र यांनी सुरुवात केली अठराशे के बत्तीसमध्ये त्याच्यानंतर अठराशे चाळीसमध्ये दिग्दर्शन हे मासिक पण त्यांनी सुरू केलं आद्य सुधारक मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य इतिहास संशोधक सुधारणवाद्यांचे प्रवर्तक शिक्षण तज्ञ श्रेष्ठ पत्रकार एक व्यवहारवादी सुधारक म्हणून जांभेकरांचा सन्मान केला जातो सतरा मे अठराशे चाळीस रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला तर आपण पाहूया पुढचे समाजसुधारक त्यांचं नाव आहे दादोबा पांडुरंग तरकडकर जेव्हा पण हे नाव तुम्ही ऐकणार एकच गोष्ट लगेच तुमच्या डोक्यात आली पाहिजे ते म्हणजे मराठी व्याकरणाचे पाणिनी याच्यासोबतच अजून एक परमहंस सभा यांचा जन्म नऊ मे अठराशे चौदा रोजी मुंबईत झाला ते धार्मिक वृत्तीचे होते शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले जांभेकरांनी कोणाचं शिक्षक म्हणून काम केलं तर अक्कलकोटच्या युवराजाचे यांनी कोणाचं शिक्षक म्हणून काम केलं आहे तर जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून यांनी काम केलेले त्यानंतर एल्फिस्टन संस्थेमध्ये सुरतला त्यांना शिक्षक म्हणून नियुक्ती त्यांना मिळाली याच्यानंतर अठराशे बावन्नमध्ये डेप्युटी दे कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली याच्यासोबतच भिल्लांच्या बंडाचा बिमोड त्यांनी केला होता निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात त्यांनी दुभाषी या पदावर काम केलं कोणत्या संस्थानात बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून त्यांनी काम केलं सरकारनी त्यांना राव बहादूर ही पदवी प्रदान केली लक्षात राहू द्या ही पदवी दोन तीन जणांना मिळालेली आहे तर त्यातले एक दादोबा पांडुरंग तरखडकर हे पण आहेत राव बहादूर ही पदवी त्यांनी अठराशे चव्वेचाळीसमध्ये सुरत येथे मानव धर्मसभा स्थापन केली कोणासो कोणासोबत स्थापन केली ती तर दुर्गाराम मंचाराम आणि दिनमणी शंकर दलपतराय यांच्या समूहेत किंवा यांच्या सहकार्याने त्यांनी कोणती सभा स्थापन केली तर मानव धर्मसभा ईश्वर एक आहे मनुष्य मात्राची जात एक आहे धर्म एक आहे परमेश्वर प्राप्तीसाठी भक्ती करावी या तत्वांचा त्यांनी पुरस्कार केला परंतु पुढे जाऊन काय झालं तर त्यांना जास्त अनुयायी भेटले नाही त्याच्यामुळे ती सभा त्यांना बरखास्त करावी लागली परंतु ते इथेच थांबले नाही अठराशे चव्वेचाळीसमध्ये त्यांनी मानव सभा स्थापन केली होती परंतु तिथे त्यांना ते ते यश जास्त मिळालं नाही पाच वर्षानंतर त्यांनी सभा स्थापन केली कुठे मुंबई येथे मानव सभा कुठे सुरत त्याच्यानंतर आता सभा कुठं मुंबईमध्ये यावेळेस त्यांना सहकार्य कुणी केलं तर भिकोबा चव्हाण त्याच्यानंतर राम बाळकृष्ण जयकर यांसारखे सवंगड्यांनी त्यांना सहकार्य केलं आणि ही जी सभा आहे यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली त्यांचा मृत्यू सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी रोजी झाला त्यांच्याबद्दल आपण इम्पॉर्टंट पॉईंट कोणता पाहिला होता तर मराठी व्याकरणाची पाणिनी असं त्यांना म्हटलं जातं का कारण ते मराठी व्याकरणाची गाडे अभ्यासक होते यानंतर पुढील समाजसुधारक आपल्याला पाहिजे ते म्हणजे भाऊ महाजन आता हे जे भाऊ महाजन आहे ना हे कोणाचे वर्गमित्र होते तर बाळशास्त्री जांभेकर यांचे ते वर्गमित्र होते यांचा जन्म झाला अठराशे पंधरा साली आणि त्यांचं ओरिजिनल नाव काय तर भाऊ महाजन कुंटे हे त्यांचं ओरिजिनल नाव आहे जन्म कुठे झाला आहे कुलाबा जिल्ह्यातील पेन येथे अठराशे पंधरा रोजी कुलाबा म्हणजे आज आजचा रायगड जिल्हा दर्पण व दिग्दर्शन यात त्यांनी लेखन केलं दर्पण आणि दिग्दर्शन हे दोन्ही पण कोणी सुरुवात केली होती तर आचार्य भाषास्त्री जांबेकरणी याची सुरुवात केलेली होती याच्यामध्ये लेखन कोणी केलं तर भाऊ महाजन यांनी लेखन केलं त्यानंतर पुढे यांनी स्वतःचं प्रभाकर नावाचं साप्ताहिक सुरू केलं ठीक आहे आता हे जे प्रभाकर नाव साप्ताहिक ना याच्यात कोणी लेखन केलं पुढे जाऊन तर लोकहितवादी जे आपल्याला पुढं पाहिजे ते लोकविदा हितवादींनी ह्या प्रभाकरमध्ये पुढे जाऊन लेखन केलं यासोबतच धुमकेतू व ज्ञानदर्शनमधून सामाजिक विषयांवर भाऊ महाजन यांनी लेखन केलं अठराशे नव्वदमध्ये त्यांचा मृत्यू झाला यानंतर आता आपल्याला पुढचे समाजसुधारक पाहिजे ते म्हणजे लोकहितवादी आता लोकहितवादी हे काय नाव नाही आहे ही समाजाने त्यांना दिलेली उपाधी किंवा पदवी यांचं ओरिजिनल नाव काय किंवा यांचं खरं नाव काय तर गोपाळ हरित देशमुख असं त्या समसुदारकांचं नाव आहे त्यांनाच काय लोकांनी पुढे जाऊन उपाधी दिली लोकहितवादी अशी त्यांना उपाधी दिलेली त्यांचा जन्म कधी झाला तर अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीस रोजी पुणे येथे त्यांचा जन्म झाला इंग्रजी संस्कृत फारसी गुजराती हिंदी इत्यादी भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या आता जेव्हा पण तुम्ही लोकहितवादी हे नाव ऐकाल किंवा गोपाळ हरिदेशमुख हे नाव ऐकाल ना एक लक्षात ठेवा यांनी यांनी समाज सुधारणेसाठी एक स्पेशल स्ट्रीम निवडलेली नव्हती ना जसं नाना शंकर शेठ यांनी कोणतं शिक्षण ही स्ट्रीम निवडलेली होती तसं यांचं नव्हतं यांचं काय यांना त्यासाठी ना एक नाव पण दिलेलं आहे की सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक असं त्यांना मानलं जातं म्हणजे काय त्यांनी शिक्षणामध्ये तर सुधारणा सुचवल्याच किंवा शिक्षणामध्ये कार्य तर केलंच यासोबतच महिलांसाठी पण त्यांनी कार्य केलं किंवा समाजामध्ये जे एक नैराश्याचं वातावरण आलेलं होतं जे एक मरगळ आलेली होती ती दूर करण्यासाठी पण त्यांनी काम केलं लोकांमध्ये जागृती पण निर्माण करायचं त्यांनी काम केलं अंधश्रद्धेच्या विरोधात पण ते, ते, ते बोलले धर्म सुधारणेसाठी पण त्यांनी काम आहे ठीक आहे म्हणजे हे सर्वांगीण विकासाचे आद्य प्रवर्तक होते लोकहितवादी अतिशय इम्पॉर्टंट नाव आहे आपल्यासाठी हे सुद्धा दुभाषी पदावर नियुक्त झालेले होते याच्या आधी आपण कोणावर पाहिलं होतं दुभाषी या पदावर तर तर्खडकर यांना पाहिलं होतं आता लोकहितवादी हे पण दुभाषी पदावर कार्यरत झाले त्यानंतर पुढे ते शिरस्तेदार मुन्सफ इनाम कमिशनर जज इत्यादी पदांवर तर पण त्यांनी काम केलेलं आहे यांना पण राव बहादूर ही पदवी सरकारने बहाल केली याच्या आधी राव बहादूर आपण कोणाला पाहिली होती तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर सरकारने दिली हे आपल्याला हे सरकारने त्यांना ही पदवी दिली हे पण पाहिलं आता त्याच्यानंतर लोकहितवादी म्हणजेच कोण गोपाळ हरी देशमुख यांना पण कोणती राव बहादूर ही पदवी दिलेली आहे सरकारने याच्या आधीच आपण पाहिलं की भाऊ महाजन यांचं कोणतं साप्ताहिक होतं तर प्रभाकर याच्यामध्ये कोणी लेखन केलं तर लोकहितवादींनी लेखन केलेलं आहे तर त्यांनी त्याच्यात कशाबद्दल लेखन केलं तर हिंदू समाजाला उद्देशून लेखन त्याच्यात केलेलं तर ते जे त्यांचं लेखन आहे ना त्याला काय तर शतपत्रे असं म्हटलं जातं नीट लक्षात राव हा पॉईंट त्याला काय म्हटलं जातं तर शतपत्रे असं म्हटलं जातं याच्यासोबतच गीता गीतातत्व जातीभेद भरतखंड पर्व भिक्षुक लंकेचा इतिहास ऐतिहासिक गोष्टी पानिपतची लढाई कलियुग आदी ग्रंथांचं लेखन पण लोकहितवादींनी केलेलं आहे हे द्रष्ट विचारवंत होते समाजातील बालविवाह हुंडा बहुपत्नीत्व यावर त्यांनी हल्ला केला त्याच्यानंतर स्त्रियांच्या समानतेचे पण त्यांनी विचार मांडले जसं आपण पाहिलं की ते सर्वांगीण विकासाचे विका आद्य प्रवर्तक त्यांना मानलं जातं त्याच्यामुळे जा यांनी सर्व क्षेत्रात काम केलेले यासोबतच ते काय म्हणले की उच्चवर्णीयांनी आपल्या आपल्या वर्णश्रेष्ठत्वाचा त्याग करून समाज हितासाठी नवीन आचार विचाराचा स्वीकार करावा लोकहितवादींनी लोकांच्या निष्क्रियतेवर टीका करून कृतिशील बनले पाहिजे असा आग्रह धरला याच्यानंतर समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विद्या भौतिकशास्त्राचे ज्ञान आधुनिक उद्योगधंदे यांचा त्यांनी आग्रह धरला काळानुसार धर्मात व चालिरतीत बदल करावे जातीयता नष्ट करावी स्त्रियांना शिक्षण व बरोबरीचे स्थान द्यावे आळशीपणा सोडून उद्योगी बनावे सुन पद्धती या सर्व मार्गांनी समाज सुधारणा होऊ शकते हे त्यांनी समाजाला शिकवले त्यांचा मृत्यू कधी झाला तर नऊ ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर पुढील समाजसुधारक आपण पाहूया ते म्हणजे भाऊ दाजी लाड जेव्हा आपण हे नाव ऐकाल ना एक 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 तरी एक व एक शब्द तुमच्या डोक्यात आला पाहिजे तो म्हणजे धन्वंतरी तर तो काय हे आपण पाहूया यासोबतच हे एक डॉक्टर होते तर ही पण गोष्ट तुमच्या डोक्यात आली पाहिजे भाऊ दाजी लाड म्हणजे काय तर डॉक्टर ते महाराष्ट्रातील एक निष्णात डॉक्टर होते विद्यापंडित संशोधक व समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचा जन्म झाला सात सप्टेंबर अठराशे चोवीस रोजी गोव्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं पूर्ण नाव काय होतं तर रामचंद्र विठ्ठल लाड ते दोन वर्ष एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञानाचे शिक्षक पण होते एल्फिस्टन इन्स्टिट्यूट कोणी काढली नाना शंकर यांनी तिथे आता शिक्षक कोणी विज्ञानाचं तर भाऊदाजी लाड हे दोन वर्षे तिथे विज्ञानाचे शिक्षक आहेत अठराशे पंचेसमध्ये मुंबईत ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली भाऊदाजींनी स्वतःची नोकरी सोडली जे एल्फिस्टनमध्ये ते सायन्स शिक्षक म्हणून काम करत होते तिथली त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतः त्या मुंबईमध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला आणि अक अठराशे एक्कावन्नमध्ये त्यांनी वैद्यकीय पदवी संपादन पण केली त्यांनी कुष्ठरोगावर एक चांगले औषध काढले त्याच्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखले जाते जसं आपण पाहिलं होतं त्यांना काय धन्वंतरी म्हटलं जातं तर ते का कारण त्यांनी कुष्ठरोगावर एक चांगलं औषध शोधून काढलेलं होतं त्यांनी स्त्री शिक्षणाचा पण पुरस्कार केला मुलींच्यासाठी आर्थिक झळ सहन करून त्यांनी एक शाळा सुरू केली याच्यावरून आपल्याला काय समजतं की त्यांच्याकडे एवढा पैसा नव्हता परंतु तरीसुद्धा मुलींच्या शिक्षणाचा त्यांना कळवळा होता म्हणून त्यांनी आर्थिक झळ सहन करून सुद्धा मुलींसाठी शाळा सुरू केली त्यासोबतच विधवा विवाहाचा पण त्यांनी पुरस्कार केला जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने अठराशे बावन्नमध्ये बॉम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली आपण पाहिलं जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे असोसिएशन ही संस्था कोणासोबत स्टा स्टार्ट केलेली होती तर दादाबाई नवरोजी परंतु आता यांच्यामध्ये आपल्याला तो पॉईंट कळतोय की त्या स्थापनेमध्ये भाऊ दाजी लाड यांचा पण तेवढाच मोलाचा सहभाग होता भारतातील राजकीय स्वरूपाची ती पहिली संघटना होती हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे हा या संघटनेमार्फत भारतीयांच्या अडी अडचणी सरकारसमोर त्यांनी मांडल्या याच्यानंतर इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात पण डॉक्टर लाड यांनी महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे आणि याच्यानंतर एकतीस मे अठराशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचा मृत्यू झाला यानंतर पुढील समासूद्रक आपण पाहूया ते म्हणजे विष्णू बुवा ब्रह्मचारी आता जेव्हा पण आपण हे नाव ऐकू ना एक गोष्ट आपल्या लगेच लक्षात आली पाहिजे की ख्रिस्ती मिशनरी जे होते त्यांना सडेतर उत्तर देणार जर भारतातील कोणी असेल महाराष्ट्रातला जर कोणी असेल तर ते म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं पूर्ण नाव काय होतं तर विष्णू भिकाजी गोखले असं त्यांचं नाव होतं त्यांचा जन्म कुठे तर कुलाबा म्हणजे आजचं रायगड त्या जिल्ह्यातील शिरवली येथे अठराशे पंचवीसमध्ये यांचा जन्म झाला त्यांचा ओढा धर्मग्रंथ संस्कृत अभ्यास याच्याकडे होता परिश्रमपूर्वक धार्मिक ग्रंथाचा अभ्यास पण त्यांनी केला याच्या जोडीला कथा कीर्तन पुराण प्रवचन याची पण त्यांना गोडी लागली आणि जसं आपण पाहिलं की विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन धर्म प्रचारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईत जाहीर व्याख्याने देण्याला सुरुवात केली कुठे तर मुंबईमध्ये याच्यावर क्वेश्चन बनू शकतो की त्यांनी जाहीर भाषणे किंवा जाहीर सभा घेण्यास कुठं सुरुवात केली तर मुंबई येते आणि आपल्या व्याख्यानामधून त्यांनी वैदिक धर्म कसा महान आहे हे लोकांना पटवून दिलं विष्णुभुवांनी वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रतिउत्तर दिले कोणत्या वृत्तपत्रामधून तर वर्तमान दीपिका यासोबतच त्यांनी भावार्थ सिंधू वेदोक्त धर्मप्रकाश सुखदायक राज्यप्रहरणी निबंध सहस्थितीचा निबंध बोधसागर रहस्य सेतुबंधांनी टीका इत्यादी ग्रंथ लिहिले इसवी सन अठरा फेब्रुवारी अठराशे एकाहत्तर रोजी त्यांचा मृत्यू झाला यानंतर आपल्याला पुढचे महत्वाचे समाजसुधारक पाहिजे ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला अठराशे सत्तावीस आणि मृत्यू कधी झाला अठराशे नव्वद आता जेव्हा पण आपण महात्मा ज्योतिबा फुले हे नाव ऐकतो आपल्याला काही गोष्टी लगेच क्लिक व्हायला पाहिजे किंवा होतातच आपसुक त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती तर ती म्हणजे शिक्षण स्त्री शिक्षणामध्ये यांनी महत्त्वाची किंवा मोलाची कामगिरी बजावली याच्यानंतर काय जे अस्पृश्य लोक होते यांच्यासाठी पण यांनी खूप जास्त काम केलं समाजातील अंधश्रद्धा किंवा कर्मकांड किंवा जे पुरोहित लोक समाजाचं जे नुकसान करत होते किंवा समाजाला समाजाची जी वात त्यांनी केलेली होती हे सुधारवण्याचं काम कोणी केलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यात झाला इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि आपल्याला माहितीच आहे ती शाळा महाराष्ट्रातली काय भारतातली पहिली शाळा होती मुलींची आणि त्यासाठी ते त्यांना किती जास्त विरोध सहन करावा लागला असेल हे आपण इमॅजिन आता करू शकतो कारण तो काळ आपण पाहिला की एकदम मागासलेला आणि अज्ञानाचा काळ होता त्यासोबतच त्यांनी विधवा पुनर्विवाह चालना दिली आणि त्यातूनच त्यांनी इसवी सन अठराशे चौसष्टमध्ये पुण्यामध्ये एक पुनर्विवाह पण घडून आणलेला आहे आणि अठराशे बावन्नमध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली हे तीन पॉईंट इथले ल महत्त्वाचे आहेत ते लक्षात राहू द्या अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींची शाळा अठराशे बावन्नमध्ये दलितांचं शिक्षण आणि अठराशे चौसष्टमध्ये पुनर्विवाह घडून आणला त्यांनी स्वतःच्या घरीच बालहत्या प्रतिबंधगृहाची स्थापना केली अस्पृश्यता हा मानवजातीला कलंक आहे असे ते मानत होते अस्पृश्यांना शिक्षण दिल्याशिवाय त्यांच्यात प्रगती होणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता त्यांनी स्वतःच्या घरातील जो पिण्याच्या पाण्याचा हौद आहे तो अस्पृश्यांसाठी खुला केला यासोबतच विधवांची विटंबना आणि जन्मलेल्या बालकांची हत्या रोखण्यासाठी इसवी सन अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची त्यांनी स्थापना केली काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा स्वतः त्यांनी दत्तक घेतला काय नाव होतं त्या महिलेचं तर काशीबाई विधवेच्या केशवपणाची चाल बंद व्हावी यासाठी त्यांनी नाव्यांचा संप घडून आणला हा तर अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे लक्षात राहू द्या दास्य हिंदू धर्म संस्थेतील मूर्तीपूजा आणि संस्कृत भाषेतील कर्मकांड यांचे उच्चाटन करण्यासाठी महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली काय डेट आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी कशी स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली सर्व जाती धर्मांचे नागरिक या समाजाचे सदस्य व्हावेत यासाठी त्यांनी योजना तयार केली बहुजन समाजावर लादलेली मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्यासाठी ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी सत्सार इत्यादी निबंध पण त्यांनी लिहिले ब्रिटिश सरकारकडून सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी विश्रामबाग वाड्यातील भव्य समारंभात त्यांना शालजोडी अर्पण करण्यात आली पॉईंट लक्षात राहू द्या याच्यावर ये क्वेश्चन येऊ शकतो यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांसाठी पण मोलाचं कार्य केलेलं आहे शेतकरी व बहुजन समाज यांच्यात परिवर्तन घडून आणण्याची क्षमता व त्यांचे दैन्य आणि दुःख दूर करण्याची क्षमता केवळ आणि केवळ शिक्षणातच आहे हे महात्मा फुले यांनी ओळखलेलं होतं शेतकऱ्यांचा आसूड या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांची विदारक चित्र हे कोणत्या शब्दामध्ये दाखवलेलं आहे तर विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले एवढा अनर्थ एका अविद्येने केला पुढे त्यांनी शिक्षण वस्तिगृह सिंचन धरणे तलाव विहिरी यांसारखे अनेक उपाय हे सरकारला सुचवलेले होते त्यानंतर इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये शे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोशाखात महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं मांडलं होतं तर तो कार्यक्रम कोणाचा होता तर व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाचा कार्यक्रम होता त्याच कार्यक्रमात त्यांनी जनतेसाठी शिक्षणाची मागणी केली महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केली आता आपल्याला माहितीच आहे जेव्हा भारताचं संविधान तयार केलं गेलं तेव्हा प्राथमिक शिक्षण हे सरकारने प्रोव्हाइड करावं हे मूलभूत हक्क म्हणून नव्हता तर हे काय म्हणून दिलेलं होतं तिथे मार्गदर्शक तत्त्वे सरकारला मार्गदर्शक तत्त्वे म्हणून तो पॉईंट टाकलेला होता त्यानंतर जवळजवळ पन्नास वर्षानंतर तो मूलभूत हक्क करण्यात आला परंतु महात्मा फुलेंचे विचार एवढे प्रगत होते की यांनी एकोणीसाव्या शतकामध्येच सरकारकडे अशी मागणी केली होती की प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं करावं त्यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या महान कार्याचा वसा पुढे कोणी चालवला तर त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आता पाहूया सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती आता तुमच्या एवढं एक लक्षात आलं असेल आतापर्यंत आपण जवळजवळ आठ समाज सुधारक पाहिले तेव्हा कुठे एक पहिली महिला समाजसुधारक आता इथे आपल्याला समोर दिसत आहे याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या त्यावेळेस महिलांची किती स्थिती खालावलेली असेल किंवा महिलांना शिक्षणाचीच परवानगी नव्हती त्याच्यामुळे महिला बाहेर पडणार आणि बाहेर जाऊन कारभार किंवा बिझनेस वगैरे करणार हे तर पॉसिबलच नव्हतं आणि त्याच्यातून आता सावित्रीबाई फुले या समाजसुधारणा करायला निघालेल्या आहेत म्हणजे त्यांचं कार्य आपल्यासाठी किती जास्त मोलाचं होतं हे आपल्या याच्यातून लक्षात येतं त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव येथे झाला महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून काम सुरू केलं त्या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत आता या स्वतः शिकलेल्या नव्हत्या परंतु महात्मा फुलेंनी यांना आधी शिकवलं त्याच्यानंतर यांनी मुलींना शिकवलं आता जसं आपण आधी पाहिलं की आपला समाज तेव्हा माग असलेला होता त्याच्यामुळे जे सनातनी लोक होते ना यांना हे सावित्रीबाईंचं कृत्य आवडलं नाही की काय लेडीज एखादी शिकली आणि दुसऱ्या मुलींना पण शिकवती आपला धर्म बुडवायला निघाली असा त्यांचा समज झाला आणि त्यांनी सावित्रीबाईंना प्रचंड विरोध करायला सुरुवात केली ते रस्त्यांनी फिरत असताना त्यांना शिवीगाळ करणं त्यांच्या अंगावर चिखल वगैरे फेकणं या गोष्टी सुरू झाल्या तरीसुद्धा सावित्रीबाईंनी त्यांचं कार्य हे निष्ठेने सुरूच ठेवलं आणि त्यांच्या कार्याचाच रिझल्ट म्हणून आज आपल्या घरातील आई बहीण किंवा आपल्या समाजातील मुली या शिकत आहेत पंतप्रधान राष्ट्रपती यांसारख्या मोठमोठ्या मोड़ पदावर आज आपल्याला स्त्रिया दिसतात भारतामध्ये हे पॉसिबल कोणामुळे झाले तर सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच ते पॉसिबल होऊ शकले तर महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंध गृह आपल्या घरी सुरू केलं होतं तर त्या गृहातील अनाथ मुलांचे संगोपन हे पण सावित्रीबाईंनीच केलं त्यांनी विनावेतन शिक्षणाचे कार्य केले सावित्रीबाईंचा जन्मदिवस महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात राहू द्या कोणाचा तर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिवस तर बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले आणि बावन्न कशी सुबोध रत्नाकर यासारखे काव्यग्रंथ लिहिले त्यातून त्यांनी प्रबोधनाचे कार्य केले महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाईंनी समर्थपणे सांभाळली या महान व कर्तबगार स्त्रीचा मृत्यू कसा झाला तर प्लेगच्या रोगांची सेवा करताना यांना स्वतःला प्लेगची बाधा झाली आणि त्यातच त्यांचा दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी मृत्यू झाला आता पुढील समासाद्वारे पाहूया ते म्हणजे बालबा पद्मजी यांचा जन्म अठराशे एकतीसमध्ये झाला कुठे तर बेळगाव त्यांचे आडनाव होतं मुळे आता बालबा पद्मजी हे आपल्याला कशासाठी लक्षात राहतात तर यांनी स्वतः ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता तर तो त्यांनी कसा स्वीकारला त्यांचे वडील होते सरकारी नोकरीमध्ये त्यामुळे यांचं जे बालपणातलं जे शिक्षण आहे ते कुठे झाले तर मिशनरी स्कूलमध्येच झालं त्यानंतर पुढे जाऊन ते मुंबईला शिफ्ट झाले मुंबईत त्यांनी विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतलं याच्यातून आपल्याला काय दिसतं तर ख्रिश्चन धर्माचे जे विचार आहेत त्या विचारांचा प्रभाव यांच्यावर पडलेला होता ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे अजून जास्त आकृष्ट झाले आणि परिणामी अठराशे चोपन्नमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्यानंतर त्यांनी फ्री चर्चच्या शाळेत शिक्षकाची नोकरी केली पुढे त्यांच्यावर बायबल ट्रस्ट सोसायटीच्या संपादकाचे पण काम सोपवण्यात आलेलं होतं त्यांनी मूर्तीपूजा व जातीभेजास विरोध केला परमहंस सभेचे ते सक्रिय सदस्य बनले परमहंस सभा कोणी स्थापन केली होती दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणत्या कोणत्या वर्षी सभेची स्थापना झाली अठराशे एकोणपन्नास लक्षात आहे ना ते विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते त्यांनी यमुना पर्यटन या कादंबरीमधून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली यासोबतच त्यांनी अरुणोदय हे आत्मचरित्र लिहिलं कोणतं आत्मचरित्र लिहिलं बाबा पद्मजी यांनी अरुणोदय हे आत्मचरित्र लिहिलं यासोबतच इंग्रजी मराठी व संस्कृत मराठी असे शब्दकोश लिहिले आता हे काहीतरी नवीन आपल्याला इथे समजतंय आतापर्यंत असे शब्दकोश कोणीतरी लिहिलेत हे आपल्या समोर आलेली नव्हती माहिती तर आता ही यांची माहिती तर हे लक्षात राहू त्याच्यावर एक्झामला क्वेश्चन बनू शकतो इंग्रजी मराठी व संस्कृत मराठी असे शब्दकोश पण यांनी लिहिलेले आहेत इसवी सन एकोणीसशे सहामध्ये त्यांचा मृत्यू झाला यानंतर आता पुढचे समाजसुधारक आपण पाहूयात ते म्हणजे विष्णूशास्त्री पंडित यांचा जन्म कधी झाला तर अठराशे सत्तावीस रोजी यांचा जन्म झाला आपल्याला कोणत्या कार्यामुळे लक्षात राहतात तर यांनी यांच्या विचाराला साजेशी अशी कृती केली होती हे विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करत होते त्यामुळे यांनी स्वतः एका विधवेबरोबर लग्न केलेलं होतं यांचा जन्म अठराशे सत्तावीसमध्ये सातारा येथे झाला इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे ते संपादक होते कोणतं तर इंदुप्रकाश स्त्री शिक्षण विधवा स्त्रियांचे प्रश्न केशवपन परदेश गमन जरट विवाह जातीभेद इत्यादी प्रश्नांवर त्यांनी आपले सडेतोड विचार मांडले यासोबतच विष्णूशास्त्रींनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना केली त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद केला आणि त्याच दरम्यान सरकारने विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा मंजूर केला त्यानंतर त्यांनी ब्राह्मणकन्या विवाह विचार पुरुष सुक्त व्याख्या विधवा विवाह हिंदुस्थानाचा इतिहास तुकाराम बाबांच्या गा अभंगाची गाथा संस्कृत व धातुकोश इंग्रजी व मराठी कोश हे असे काही ग्रंथ लिहिलेत त्यांचा मृत्यू कधी झाला तर अठराशे शहात्तरमध्ये विष्णू शास्त्री पंडित यांचा मृत्यू झाला तर मित्रांनो हा आपला पहिला पार्ट होता आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण सार्वजनिक काका डॉक्टर राघो भांडारकर गोपाळ गणेश आगरकर पंडिता रमाबाई वस्ताद लवजी साळवे त्यानंतर न्यायमूर्ती रानडे आर्य समाज प्रार्थना समाज सत्यशोधक समाज यांबद्दल मोलाची माहिती पाहणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला जर आवडला असेल तर मित्रांसोबत पण नक्की शेअर करा आणि जर तुम्ही आता इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेलाच आहे तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला दोन तीन वेळा रिवाईज करा म्हणजे काय तर तुम्हाला स्वतःहून वाचायची गरज पडणार नाही कारण आपण सगळेच पॉईंट या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले तर स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी जय हिंद थँक्यू